कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीने रुद्ररूप धारण केले होते आणि हजारो घरे संसार उद्ध्वस्त झालीत. पूर ओसरल्यावर जिकडे तिकडे भयान परिस्थिती निर्माण झाली होती. यातच पूरग्रस्तांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल्स अकोला जिल्हा वरविराठी मित्रमंडळ मूर्तिजापूर मदतीला धावून गेले. त्यांनी जवळपास 1500 किलोमीटर प्रवास करीत पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात 3 दिवस आरोग्य सेवा दिली, तसेच जीवनावश्यक वस्तू वाटपही केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉक्टर नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे व जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून जिल्हा सरचिटणीस व डॉक्टर सेल, जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय वाघ, वैद्यकीय पथक, समाजसेवक रविराठी, मूर्तिजापूर विधानसभा नेते निजाम इंजिनियर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटील, कोषाध्यक्ष डॉक्टर येवले, तसेच नर्सेस व ब्रदर्स मिळून जवळपास 20 जणांच्या टीमने पूरग्रस्त शिराळा तालुक्यातील वौजे अगर खिद्रापूर वाडी ह्या भागात मुक्काम ठोकून पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी, त्यांच्यावर औषधोपचार सेवा केली. रविराठी हे गेल्या 20 वर्षांपासून मेडिकल व्यवसाय करीत असल्याने त्यांना अनेक औषधांची माहिती आहे. त्यामुळे स्वतः हजर राहून पूरग्रस्तांना औषधीचे वाटप करून आपले सामाजिक दायित्व त्यांनी पूर्ण केले. तसेच जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्याचे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले. त्यांच्या ह्या कार्याबद्दल पूरग्रस्त गावकरी मंडळी, मूर्तिजापूर विधानसभा परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहे. शिरोळ तालुक्यात आगर हे एक कसबा गाव आहे. तिथे आम्ही 3 मेडिकल चेकअप कॅम्प लावले. 3 दिवस तिथे आम्ही मेडिकल चेकअप कॅम्प लावले. ते डॉक्टर आणि पूर्ण टीम आम्ही घेऊन गेलो. ते तिथे आम्ही 1500 ते 2000 पेशंट तपासले 3 दिवस. आणि त्यांना तपासल्यानंतर मेडिसिनही आम्ही आमची इकडून दिली आहे, आमच्या वतीने दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मूर्तिजापूर तालुक्यात अकोला जिल्ह्यात सर्व पदाधिकारीचे वतीने आम्ही तिथे जाऊन मेडिसिन वाटप केली आणि कपडे वाटप केले, किराणा वाटप केला. तर हे इथे लई दरिद्र कंडिशन, खराब कंडिशन आहे. आम्ही तिथे जाऊन मदत केली. सर्व मूर्तिजापूरच्या वतीने आम्ही तिथे जाऊन मदत केली. हे मदत ती जी आमच्या वतीने जी झाली ती झाली. पण आणखीन तिथे गरज आहे, गरजू लोक तिथे आहे. मेडिसिनची गरज आहे, किराण्याची गरज आहे. सर्व लोक मदत करून लागले. आणखीन जास्तीत जास्त लोकांनी मदत केली पाहिजे यांना. हे पूर्ण आपण असं समजा की राष्ट्रीय आपदा झालेली असं समजून त्यांना मदत करा. सर्व जास्तीत जास्ती आमच्या वतीने आम्ही आणखीन मदत करणार, आणखीन लोकांना सांगणार, जास्तीत जास्त मदत करणार. बस हे सांगणार.